समजा एखाद्या पक्षाचा एकच सदस्य असेल आणि तो गेला तर म्हणून का पक्ष गेला असं नाही होत. त्या पक्षाचे आतापर्यंत एक जमाना तर असं होता की संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोनच सदस्य होते. आता तर त्यांचं राज्य आहे पण ते दोन सदस्य तेव्हा जर का काँग्रेसमध्ये गेले असते तर भाजप संपला असता का? शेवटी घटनेला काहीतरी अर्थ असतो, उगाच काहीतरी कागदपत्राचा खेळ नसतो तो. आणि म्हणून आता अनिल देसाईंनी जे सांगितलं की घटनेनुसार जी निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे म्हणून काही कायदे कानून केलेले आहेत त्याचं पूर्ण पालन आम्ही करतो. आणि ह्या निवडणुका तुमच्या लक्षात असेल अगदी शिवसेना प्रमुख होते तेव्हापासूनच्या आम्ही त्या सुरू केल्या होत्या. आणि त्याच वेळेला मग कार्याध्यक्ष असेल अमुक असेल ही पदं आम्ही त्या घटनेनुसार निर्माण केली आणि त्याचा पूर्ण लेखाजोखा हा निवडणूक आयोगाकडे पाठवून त्यांची मान्यता घेऊनच पुढचा कारभार आम्ही करतो. त्याच्यामुळे घटना बदलली किंवा घटना नाही, मुळामध्ये त्यांच्या पक्षाची घटनाच नाहीये. आमच्या पक्षाची घटना एवढ्या वर्षाची आहे आणि त्या घटनेनुसारच आम्ही गेल्या निवडणुकीनं एबी फॉर्म वगैरे दिले होते. आता त्यांनी त्यांची अडचण हीच झाली आहे की व्हीप तर त्यांनी मोडलेला आहे त्याच्यामुळे ते अपात्र तर होणार आणि अपात्र झाल्यानंतर पुन्हा दावा कसं सांगणार आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी याला वेळ लागावा विलंब व्हावा म्हणून ही खुसपट काढायची आणि नको ती आर्ग्युमेंट तिकडे करायची हे काही हे नाही होत. सर याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांनी पक्षप्रमुख पद हे त्यावेळेला मान्य केलेलं होतं, त्यांनी हा दावा केला की पक्षप्रमुख पद हे सुद्धा नियुक्त केलेलं होतं ते मला असं वाटतं. नाही मी तुम्हाला आता अनिल देसाईजींनी नीट व्यवस्थित सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीला निवडणूक आयोगाने त्याच्या वेळेला आमच्या प्रोसिजरचं पूर्ण प्रोसिजर लक्षात घेऊन मान्यता दिलेली आहे आणि आमच्या घटनेमध्ये प्रमुख नेता हे प्रपदच नाहीये त्याच्यामुळे ते वेगळा पक्ष स्थापन करू शकतात किंवा ते उघड उघड भाजपात त्यावेळेला जाऊ शकत होते जे आता जाऊ शकणार नाहीत कारण आता त्यांनी तो त्याचं उल्लंघन केलेलं आहे. ते उघड त्यांनी त्यांच्या मागचा ससेमिरा वाचवायला ते सरळ सरळ भाजपात जाऊ शकत होते पण त्यांनी तसे ते गेले नाही त्याच्यामुळे भाजपाने सुद्धा त्या मधल्यामध्ये लटकून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण बाजू भक्कम मांडलेली आहे आणि आमच्या बाजूमध्ये कुठेही खोट नाहीये. मी परत सांगतो केवळ निवडून आलेले सदस्य जिकडे जातील, समजा एखाद्या पक्षाचा एकच सदस्य असेल आणि तो गेला तर म्हणून का पक्ष गेला असं नाही होत. त्या पक्षाचे आतापर्यंत एक जमाना तर असं होता की संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोनच सदस्य होते. आता तर त्यांचं राज्य आहे पण ते दोन सदस्य तेव्हा जर का काँग्रेसमध्ये गेले असते तर भाजप संपला असता का? असं नाही होत. त्याच्यामुळे लोकशाहीतले जनतेच्या मनाप्रमाणे उतार चढाव हे होत असतात पण जर का असं मोठ्या प्रमाणावरती हरामखोरपणा व्हायला लागला आणि जर म्हणून मी म्हटलं ना कोणी पैसेवाला उद्या निवडणूक न लढवता पक्ष न स्थापता विकत घेईल आणि पंतप्रधान होईल मुख्यमंत्री होईल ही देशातली लोकशाही नाहीये. म्हणून मी परत एकदा आपल्या संवादाचा शेवट करताना निवडणूक आयुक्तांना आणि आयोगाला एकच विनंती करेन की आपण आपल्या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही सुदृढ करण्यासाठी लोकशाहीला साजेल आणि लोकशाहीला योग्य आहे तो निर्णय आपण घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद जय महाराष्ट्र.